राष्ट्रीय नागपुर कॉर्पोरेशन एम्प्लॉयज असोसिएशन द्वारा महानगर पालिका कर्मचारी शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज संविधान चौक रिझर्व्ह बँक जवळ भव्य साखळी उपोषण करण्यात आले आहे। हे उपोषण 14 ते 16 सप्टेंबर पर्यंत चालणार असून या उपोषणात अनेक शिक्षक सेवानिवृत्त कर्मचारी आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे। मी सुरेंद्र टिंगणे राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉयज असोसिएशन इंटकचा अध्यक्ष आहे। नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या मागील 3-4 वर्षापासून काही आर्थिक मागण्या आणि इतर मागण्या प्रलंबित आहे। प्रशासनाशी वारंवार चर्चा होऊन राहिली परंतु अजूनपर्यंत इम्प्लिमेंटेशन त्यांनी केलेलं नाही आहे। आमची प्रमुख मागणी 7व्या वेतन आयोगाची जी 16 महिन्याची बकाया राशी आहे ती देण्याची आहे। दुसरी प्रमुख मागणी महाराष्ट्रात सर्व महानगरपालिकेला 1/1/2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे परंतु नागपूर महानगरपालिकेने तो आम्हाला 7 सप्टेंबर 2019 पासून लागू केल्यामुळं कर्मचारी शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं फार मोठं आर्थिक नुकसान होत आहे।